शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील मरणनाथपूर येथे अनोखा आंदोलन करण्यात आले. रयत क्रांती संघटनेच्या वतीने अंगण हेच माझं रणांगण या नावाने करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत आंदोलन केले. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा, आधारभूत किमतीने शेतमाल खरेदी करा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आपापल्या घराच्या दारात उभारून या ठिकाणी मागण्यांचे फलक जे आहेत ते हातात धरून हे आंदोलन उभं केलेलं आहे आणि या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळी यांनी. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटनेनं आंदोलन सुरू केलेलं आपण बघू शकत असाल. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गावामध्ये आंदोलन सुरू आहे. सदाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात आहे. शेतकरी या ठिकाणी आपल्या हातामध्ये फलक घेऊन उभारलेले आहेत. शेतकऱ्यांना ऊसाच्या FRP संदर्भात मागणी असेल किंवा शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करावा अशा संदर्भातल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पुरेपूर पालन करून ह्या ठिकाणी शेतकरी हे आपल्या दारामध्येच आंदोलन करत आहेत. अंगण हेच आमचं आंदोलन अशा स्वरूपाचं स्लोगन घेऊन हे आंदोलन केलं जाते. आपल्यासोबत बोलण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आहेत. आपण त्यांच्याकडून या आंदोलनाविषयी जाणून घेऊया. नेमक्या काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीने आंदोलन या ठिकाणी केलं जाते. माझं अंगण हेच आंदोलनाचं रणांगण हे आंदोलन संपूर्ण आज महाराष्ट्रभर होत आहे. महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सामील झालेला आहे. आज मी माझ्या जन्मगावी मरणनाथपूर या ठिकाणी सहकुटुंब, सहपरिवार आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. प्रमुख आमची मागणी आहे की कोरोनाचा फटका हा ग्रामीण भागातल्या शेताभातात राबणाऱ्या शेतकऱ्यालाही मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्याचा आता 7-12 कोरा करणं अत्यंत गरजेचं आहे. ही मागणी आम्ही राज्य सरकारकडं आणि केंद्र सरकारकडं केलेली आहे. दुसऱ्या बाजूला कडधान्य शेतकऱ्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडू नये, विदर्भ मराठवाड्यामध्ये कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडू नये आणि त्याची ताबडतोब खरेदी सरकारनं सुरू करावी, अन्यथा प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान द्यावं. नक्कीच आपण बघतो की या ठिकाणी वेगळं असं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि कोरोनाच्या बळीपेक्षा भूकबळी जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे सरकारनं लवकरच उपाययोजना कराव्यात अशीच मागणी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. कॅमेरामन राहुलसोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, मरणनाथपूर, सांगली.